महाविद्यालयाच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करतो. सुवर्ण मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. साधारणतः झूम यावर 100 स्टुडंट 100 पार्टिसिपंट जॉईन झाल्यानंतर उरलेले पार्टिसिपंट हे यूट्यूब माध्यमातून जॉईन होतील. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू.
सर्व पार्टिसिपेंटला विनंती आहे की त्यांनी आपला व्हिडिओ आणि ऑडिओ हा म्यूट करावा. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एम आई ऑडिबल? यस सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी डॉक्टर स्वप्नील वाघ प्रथम एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन वेबिनार मध्ये उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा युवक हा बुद्धिवान तसाच टेक्नोसेवी आहे, पण बऱ्याचदा काही बाबतीत युवक हे संकोचाने वावरतात. म्हणून त्यांच्यातील सुप्त गुणांचा हवा तसा विकास न झाल्याने तसेच पदवीनंतर काय करावे हे न कळाल्याने ज्ञान कौशल्य आणि पदवी असून सुद्धा हवे ते किंवा योग्य ते करिअर व स्थान मिळवता येत नाही. परिणामी विद्यार्थी हे निराश होतात. विद्यार्थ्यांच्या मनात निराशावाद येऊ नये, आशावाद पल्लवित व्हावा व त्यांनी आवड असलेल्या विषयात पारंगत होऊन जीवनात यशस्वी व्हावे यासाठी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि IQC यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर अपॉर्च्युनिटीज इन केमिस्ट्री आफ्टर ग्रॅज्युएशन या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय नानासाहेब डॉक्टर SR जाधव सर, प्रमुख वक्ते प्राध्यापक संदेशजी कासार, IQC कोऑर्डिनेटर आणि उपप्राचार्य डॉक्टर GD देशमुख, उपप्राचार्य डॉक्टर UR मगर, प्राध्यापक SD महाजन, आमच्या रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर PJ परमार, सहभागी प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र मैत्रिणी
यांचे सर्वांचे शब्दसुमनांनी पुनश्च स्वागत करतो. जसे कुठल्याही गोष्टीला यशस्वी करण्यासाठी चांगले नेतृत्व असणे आवश्यक असते, तसेच आजच्या या राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनार यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य आदरणीय नानासाहेब डॉक्टर एस आर जाधव यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय नानासाहेब, सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे, धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी स्वतः करीत आहे. मित्रांनो, जगात भारताला युवकांचा देश म्हटलं जातं, कारण भारतात युवकांची संख्या प्रचंड आहे आणि ह्या युवकांच्या संख्येच्या जोरावरच भारत येत्या काळात महासत्ता बनू पाहत आहे. परंतु या युवकांना सर्वांना शिक्षणाची संधी मिळते असे नाही. ज्यांना संधी मिळते त्यांचे त्यात संधीचे सोनं करण्याची क्षमता असावी लागते, ज्यातून त्याची आपली प्रगती होते. अशा उपलब्ध असलेल्या संधी, पदवीनंतर उपलब्ध असलेल्या संधी आपणास माहीत असायला हव्यात यासाठी. तसेच जसे आपणाला माहीत आहे की रसायनशास्त्र हा विज्ञानातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे, अगदी सकाळी उठल्यापासून आपण रसायनशास्त्र निर्मित पदार्थांशी इंटरॅक्ट होत असतो. जसे सकाळी उठल्यापासून आपण साबण असेल, शॅम्पू असेल वगैरे वगैरे, तसेच रात्री झोपेपर्यंत जी मेडिसिन आपण घेतो ती सुद्धा रसायनशास्त्र निर्मित आहे. म्हणून या रसायनशास्त्र निर्मित पदार्थांशिवाय आपले जीवन हे अपूर्ण आहे. म्हणूनच या रसायनशास्त्र विभागात किंवा रसायनशास्त्रा माध्यमातून रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहे. पण बऱ्याचदा विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन जातात, पण त्यानंतर पुढे असलेल्या विविध क्षेत्रातील संधी, पुढील शिक्षणातील संधी, रोजगार व संशोधन या बाबतीत आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आमच्या महाविद्यालयाचे डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री अँड IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे. धन्यवाद. या प्रास्ताविकानंतर मी आजच्या वेबिनारसाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक संदीपजी कासार सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमच्या केमिस्ट्री विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर SK मोरे मॅडम यांना आमंत्रित करतो. प्राध्यापिका SK मोरे मॅडम. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी प्राध्यापिका सुवर्णा केशव मोरे आजच्या आपल्या वन डे नॅशनल वेबिनार या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय संदेश कासार सर यांचा परिचय करून देत आहे. सन्माननीय संदेश कासार सर हे अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले जिल्हा अहमदनगर येथे रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच सर अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले अंतर्गत नालंदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र येथे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान केंद्र आयोजित उपक्रम करिअर कट्टा जिल्हा अहमदनगर येथे ते समन्वयक म्हणून काम बघत असतात. तसेच बहिशाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे ते व्याख्याता आहेत. तसेच ग्रंथ अन्वेषक म्हणून सुद्धा काम बघत आहेत. प्राध्यापक संदेश कासार सर हे एक मुक्त लेखक व व्याख्याता म्हणून त्यांची अशी विशेष ओळख दाखवत असतात. आतापर्यंत सरांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, करिअरच्या वाटा, रसायनशास्त्र इत्यादी विषयांवर विशेष लेखन केलेले आहे. तसेच उत्कृष्ट व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे. सरांचे कार्य हे खूप मोलाचे आहे आणि नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. आजच्या आपल्या महाविद्यालयातर्फे आयोजित रसायनशास्त्र विभाग व आयुकेसी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनार मध्ये सरांचा विषय आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी आफ्टर केमिस्ट्री ग्रॅज्युएशन आहे. सरांचा परिचय अजून चांगल्या रीतीने आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला त्यांच्या व्याख्यानावरून येणारच आहे असे सर खूप सगळ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि सरांच्या व्याख्यानाची आपल्या सर्वांना खूप आतुरता आहे म्हणून जास्त वेळ न घेता मी माझा परिचय संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. एम आय ऑडिबल? यस सर. यस सर. धन्यवाद मॅम. यानंतर आता मी ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहोत असे प्राध्यापक संदेजी कासार यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय प्राध्यापक संदेजी कासार सर. थँक्यू सर. नानासाहेब वाय एन चव्हाण आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज चाळीसगाव चे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एस आर जाधव सर, त्याचबरोबर उपप्राचार्य व आयपीएससी समन्वयक डॉक्टर जी डी देशमुख सर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर पी जे परमार सर, त्याचप्रमाणे आजच्या या वेबिनारच्या संयोजिका प्राध्यापिका सुवर्णा मोरे मॅडम, तसेच आजच्या या वेबिनारचे समन्वयक प्राध्यापक एन यू चव्हाण सर, तसेच डॉक्टर एस जे वाघ सर, त्याचबरोबर आज या वेबिनारसाठी उपस्थित असणारे विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सरांनी बऱ्यापैकी रसायनशास्त्राचं महत्व किंवा आजच्या या वेबिनारचं महत्व तुम्हाला सांगितलेलं आहेच. मी आज तुमच्या समोर करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर बीएससी केमिस्ट्री म्हणजे बीएससी केमिस्ट्री या विषयात पदवी मिळवल्यानंतर आपल्यासाठी करिअरच्या काय काय वाटा उपलब्ध आहेत या विषयावर मी आज आपल्या समोर बोलणार आहे. सरांना मी विनंती करतो की मला को होस्ट करावं म्हणजे मला माझ्या स्लाइड शेअर करता येतील. स्क्रीन शेअर करू शकतो. हॅलो. हा सर. हा सर, स्क्रीन शेअर करता येईल ना तुम्हाला? पोस्टची काही गरज नाही. ओके, थँक्यू. वाघ सर, स्क्रीन दिसते माझी? तर विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर बीएससी केमिस्ट्री, सुरुवातीलाच मी सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना करायला मला आवडेल की एक कागद व पेन आपण सोबत घेऊन बसावा किंवा एखादी वही आणि पेन आपण सोबत घेऊन बसावं. का? तर त्याच्यासाठी एक उदाहरण तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगतो. एक 8-1 दिवसापूर्वी ऑलिम्पिकच्या स्पर्धा पार पडल्या आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि भारताला एक महत्वाचं सुवर्ण पदक भालाफेकमध्ये नीरज चोप्रा यांनी मिळवून दिले. तर त्या नीरज चोप्राची एक आठवण त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितली, ती मी तुमच्या समोर सांगतो. नीरज चोप्राने ज्यावेळी भालाफेक मध्ये करिअर करण्यास सुरुवात केली किंवा ज्यावेळी त्यांनी खेळायला सुरुवात केली तर सुरुवातीपासून तो एक वही त्याच्या सोबत ठेवायचा. ज्यावेळी तो मैदानावर जायचा त्यावेळी ती वही त्याच्या कायम सोबत असायची. तिथे जे सिनियर मुलं खेळायचे त्यांचा खेळ तो बघायचा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या टिप्स तो त्याच्या वहीमध्ये नोंदवून ठेवायचा. त्यानंतर ज्यावेळी तो प्रत्यक्षात भालाफेक करायला लागला त्यावेळी सुद्धा तो काय करायचा, त्याचा प्रत्येक थ्रो त्याच्या वहीमध्ये तो नोंदवून ठेवायचा. म्हणजे ह्या आठवड्यामध्ये 50 मीटर लांब भाला गेला, पुढच्या आठवड्यामध्ये 51 मीटर, नंतर 52 मीटर, पुन्हा 50 वर आला, तर अशा नोंदी तो त्याच्या वहीमध्ये करून ठेवायचा. याचा फायदा झाला काय की त्याला त्याचं
टार्गेट सेट करताना त्या त्याच्या वहीचा त्याला उपयोग झाला. आणि याचा परिणाम काय, तर परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे की ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून इतिहासाच्या पुस्तकात किंवा इतिहासाच्या वहीत नीरज चोप्राच्या नावाची नोंद झाली. तर असं हे वहीचं आणि पेनाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळं माझ्या लेक्चरमधून ज्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतील त्या साधारण तुम्ही तुमच्या एखाद्या कागदावर किंवा वहीवर नोंदून ठेवावं या अपेक्षेने मी तुम्हाला सुरुवातीला ही सूचना करत आहे. मित्रांनो, भारतातील नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन, खर तर सर्वजण केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी, किंवा विज्ञानाचे विद्यार्थी आहेत. सर्वांना आपल्याला माहिती असायला पाहिजे की 1930 साली सर सी व्ही रामन यांना रमन स्कॅटरिंग साठी किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट साठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं. भारतातीलच नव्हे तर आशियातील कोणत्याही विज्ञानाच्या विषयात नोबेल पारितोषिक मिळवणारे सर सी व्ही रामन हे पहिले शास्त्रज्ञ होते. तर सी व्ही रामन यांचं कोट मी सुरुवातीला या ठिकाणी सांगेल. रमन यांनी म्हटलेलं आहे, देअर इज ओनली वन सोल्युशन टू इंडियाज प्रॉब्लेम्स अँड दॅट इज सायन्स, मोर सायन्स अँड स्टील मोर सायन्स. म्हणजे भारतासमोर ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी विज्ञान हे एक महत्वाचं माध्यम आहे. आणि आपण सर्वजण रसायनशास्त्राचे विद्यार्थी आहोत किंवा विज्ञानाचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे भारताच्या विकासामध्ये भारताच्या विविध समस्या सोडवण्यामध्ये एक मोलाचा हातभार लावण्याची संधी आपल्यासमोर आहे. परंतु हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपलं करिअर आपल्या विषयामध्ये कसं आपल्याला घडवता येईल या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल, त्या दृष्टीने आपल्याला पावलं टाकावे लागतील. मग आपल्या विषयात करिअरच्या वाटा काय काय आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. बघा, आता बीएससी केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर एक साधारण कोणते कोणते पर्याय आपल्या समोर आहेत, तर एक साधारण मी जी यादी केली आहे त्यानुसार पहिला जो पर्याय आहे जो आपल्या सर्वांना माहिती आहे तो म्हणजे एमएससी करणे. वेगवेगळ्या विषयामध्ये आपण एमएससी करू शकतो. त्यानंतर दुसरा पर्याय जर आपण बघितला इंडस्ट्री जॉब्स, तिसरा पर्याय ओन बिझनेस, चौथा पर्याय कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आणि अदर ऑपॉर्च्युनिटीज. साधारण या पाच भागांमध्ये मी आज माझ्या लेक्चरची विभागणी केलेली आहे. एक एक भाग आपण बघूयात. सर्वात सुरुवातीला एमएससी. एमएससी आपण कोणत्या विषयामध्ये करू शकतो, तर साधारण सर्वांना माहिती आहे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, अनालिटिकल, एनवायरमेंटल सायन्स, मेडिसिनल केमिस्ट्री, ड्रग केमिस्ट्री, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल केमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री, इंडस्ट्रियल पॉलिमर केमिस्ट्री, अशा विविध शाखांमध्ये आपण एमएससी करू शकतो. मग हे एमएससीचं शिक्षण आपण कुठे कुठे घेऊ शकतो, तर एक पहिला पर्याय त्यामध्ये आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. म्हणजे आमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, त्या ठिकाणी असणारा रसायनशास्त्र विभाग, किंवा तुमचं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असेल त्याचं रसायनशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग, म्हणजे ज्या काही जे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांच्या रसायनशास्त्र विभागामध्ये आपण एमएससी ला ऍडमिशन घेऊ शकतो. मग ऍडमिशन कसं घेऊ शकतो, डायरेक्ट आपल्याला ते प्रवेश देतात का, तर नाही. त्या त्या विभागाची एक प्रवेश परीक्षा असते, ती प्रवेश परीक्षा आपल्याला द्यावी लागते. त्या प्रवेश परीक्षेमध्ये आपण पास झाल्यानंतर किंवा ती क्वालिफाय झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागते आणि त्या मेरिट लिस्टनुसार तिथे प्रवेश दिल्या जातात. आता विविध विद्यापीठांचे एमएससी साठीचे प्रवेश चालू आहेत. जे विद्यार्थी आता टीवाय बीएससी झालेले आहेत त्यातील अनेक विद्यार्थी आता एमएससी साठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. परंतु जे मुलं आता एफवाय बीएससी ला आहेत किंवा एफवाय बीएससी ला आहेत, तर त्यांना ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं जे ठिकाण आहे ते म्हणजे अफिलिएटेड कॉलेजेस. अफिलिएटेड कॉलेजेस म्हणजे काय, विविध जे विद्यापीठ आपल्याकडे आहेत त्या विद्यापीठांना संलग्न महाविद्यालय असतात, त्याला अफिलिएटेड कॉलेजेस असं म्हणतात. उदाहरणार्थ माझं जे कॉलेज आहे अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब उद्भवते विज्ञान महाविद्यालय अकोले, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याच्याशी संलग्न आहे, ओके, अफिलिएटेड आहे. तर या ठिकाणी आपण एमएससी करू शकतो. किंवा तुमचं जे महाविद्यालय आहे, असे वेगवेगळे जे संलग्न महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी आपण एमएससी ला प्रवेश घेऊ शकतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर दोन गोष्टी आहेत. काही कॉलेजेस हे स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेत असतात,
ती प्रवेश परीक्षा आपल्याला त्या त्या कॉलेजची द्यावी लागते. पुन्हा तिथे मेरिट मध्ये जर आलो तर आपल्याला प्रवेश मिळतो. काही महाविद्यालय आहेत की जे प्रवेश परीक्षा घेत नाहीत, डायरेक्ट बीएससी ला आपल्याला जे काही मार्क पडलेले आहेत त्या मार्कांनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाते व आपल्याला प्रवेश दिला जातो. हा दुसरा पर्याय आपल्या समोर आहे. तिसरा पर्याय आहे तो म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेस, त्याला आपण मराठीमध्ये स्वायत्त महाविद्यालय असं म्हणतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक महाविद्यालय ही आता स्वायत्त महाविद्यालय झालेली आहेत. स्वायत्त महाविद्यालय म्हणजे काय तर बघा, समजा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक दोन तीन महाविद्यालयांचे मी नाव घेईल फक्त माहितीसाठी. उदाहरणार्थ एस पी कॉलेज पुणे, फर्ग्युसन कॉलेज पुणे, आमच्या शेजारी संगमनेर कॉलेज, तर ही जे कॉलेजेस आहेत, अनेक कॉलेजेस आहेत, मी ठराविक नावं या ठिकाणी घेतलीत फक्त माहितीसाठी. तर ही स्वायत्त महाविद्यालय आहेत म्हणजे काय, तर ही महाविद्यालय त्यांचा त्यांचा अभ्यासक्रम स्वतः डिझाईन करू शकतात, त्यानंतर परीक्षा ते स्वतःची स्वतः कंडक्ट करतात, म्हणजे बऱ्यापैकी त्यांना स्वातंत्र्य या गोष्टींमध्ये असतं. परंतु याचा अर्थ असा नाही की ते मनाला वाटेल तसं काही करू शकतात. एक विद्यापीठाचं त्याबरोबर विद्यापीठ अनुदान आयोग जो आहे त्याची काही बंधनं त्यांच्यावर असतात, म्हणजे त्यांनी साधारण एक अभ्यासक्रमासाठी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं असतं, परंतु एक फ्रेमवर्क त्याच्यासाठी युजीसीने ठरवून दिलेली असते. त्या फ्रेमवर्क मध्ये राहून ते कॉलेजेस स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः तयार करतात, स्वतःची प्रवेश परीक्षा स्वतःच्या पद्धतीने घेतात, त्यानंतरच्या ज्या ऍडमिशन नंतरच्या परीक्षा असतात तेही घेण्याचं स्वातंत्र्य त्या महाविद्यालयांना असतं. मुंबई विद्यापीठामध्ये जर तुम्ही बघितलं तर रुईया कॉलेज आहे किंवा के जे सोमय्या कॉलेज आहे, तर ही महाविद्यालय ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. ओके, तर हे झालं आपल्या कॉलेजेसच्या बाबतीत. त्यानंतर चौथा जो पर्याय आहे तो म्हणजे IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर NIT सुद्धा. तर इथेही आपण MSc ला प्रवेश घेऊ शकतो, परंतु IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला जॅम, IIT जॅम अशी ती परीक्षा आहे, जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स असं त्या परीक्षेला म्हणतात. ती परीक्षा आपल्याला देऊन तिच्यामध्ये क्वालिफाय व्हावं लागतं. तर त्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत. त्यासोबतच अदर इन्स्टिट्यूट, उदाहरणार्थ ICT, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ही इन्स्टिट्यूट कुठं आहे तर मुंबईमध्ये माटुंगा या ठिकाणी ही इन्स्टिट्यूट आहे. येथे आपण MSc ला ऍडमिशन घेऊ शकतो. त्यासाठी ICT ची स्वतःची प्रवेश परीक्षा असते, ती परीक्षा ते घेतात. आता यावर्षी जे मुलं MSc ला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना साधारण आता संधी नाही, कारण ह्या वर्षीची प्रवेश परीक्षा त्यांची पार पडलेली आहे. त्यानंतर TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ही पण मुंबई येथे आहे. या ठिकाणीही आपण MSc ला प्रवेश घेऊ शकतो. तेथे जनरल केमिस्ट्री हा विषय MSc साठी आहे. त्यानंतर आयसरचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे येथे आपल्या जवळ आयसर आहे. या ठिकाणी आपण MSc ला ऍडमिशन घेऊ शकतो, इंटिग्रेटेड PhD ला ऍडमिशन घेऊ शकतो. तर आयसरचे प्रवेश हे सुद्धा त्यांच्या प्रवेश परीक्षेमार्फत होतात. त्यानंतर IISc, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बेंगलुरु येथे ही इन्स्टिट्यूट आहे. IISc चे प्रवेश हे सुद्धा जॅम थ्रू होतात. ओके, तर मग जॅमची परीक्षा काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. IIT जॅम बघा, आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक दोन तीन वर्षापूर्वी मी आमच्या TYBSC च्या वर्गात मुलांना म्हटलं होतं, तुम्ही IIT जॅम ही परीक्षा द्या. आणि त्या जॅमचं स्वरूप सांगितल्यानंतर एक मुलगा मला येऊन भेटला आणि तो म्हटला, सर IIT ची परीक्षा आहे त्यामुळं अवघड तर आहेच, परंतु त्याच्या नावात जॅम आहे, JAM जॅम, म्हणजे खरोखर आपल्याला जॅम करील अशी ही परीक्षा आहे असं तो विद्यार्थी मला म्हटला. पण यातला गमतीचा भाग सोडून द्या, असं जाम वगैरे करणारी ही काही परीक्षा नाही. एक साधारण आपण 3 वर्ष BSc चा अभ्यास करतो, त्यात केमिस्ट्री स्पेशल घेऊन केमिस्ट्रीचा अभ्यास करतो. तो अभ्यास करताना किती अभ्यास आपण केला आहे, किती संकल्पना आपल्या क्लिअर झालेल्या आहेत, याचा एक परामर्श घेणारी ही परीक्षा आहे. मग काय परीक्षा आहे ती आपण बघूयात. जॅम, इट इज द जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स असं तिचा फुल फॉर्म आहे. आता जी मुलं आता TYBSC ला जातील किंवा गेलेले आहेत ते मुलं जॅम 2022 ची तयारी करू शकतात. आता जे मुलं TYBSC उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची संधी ह्या वर्षीची गेलेली आहे, कारण ह्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया त्यांची ऑलरेडी सुरू झालेली आहे. आता हे जर टाइम टेबल तुम्ही बघितलं
तर पुढच्या वर्षी जे मुलं प्रवेश घेणार आहे त्यांच्यासाठी आहे ऑगस्ट 30, म्हणजे आता जे मुलं टीवायला गेलेत त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या इकडे, 30 ऑगस्ट पासून कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन ऑन JAM 2022 वेबसाईटवर सुरू होणार आहे. त्यानंतर October 11 लास्ट डेट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. नंतर January 4 अवेलेबिलिटी ऑफ जॅम ऍडमिट कार्ड फॉर डाउनलोड. नंतर डेट ऑफ एक्झाम त्यांची आलेली आहे February 13, 2022 संडेला ही परीक्षा होणार आहे. नंतर अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट March 22 आहे. ओके, असं सगळं होऊन या डेट्स तुम्हाला जर हव्या असतील तर IIT जॅमच्या वेबसाईटवर आहेत, नसेल तर तुम्ही एक स्क्रीनशॉट याचा घेऊन ठेवा म्हणजे मला पुढे जाता येईल. ठीक आहे, तर एकूण क्लोजर ऑफ ऍडमिशन सर्व पुढच्या वर्षी July 11, 2022 या दिवशी जॅमचे पूर्ण होतील. म्हणून जी मुलं आत्ता टीवायला गेलेली आहेत ते ह्या परीक्षेची चांगली तयारी करू शकतात. किंवा काही विद्यार्थी असे असतात म्हणजे साधारण आपल्याकडे हा ट्रेंड नाही, परंतु बाहेरच्या राज्यांमध्ये जर आपण बघितलं तर काही मुलांचं मुलांनी ठरवलेलं असतं की आपल्याला ऍडमिशन घ्यायचं तर IIT ऍडमिशन घ्यायचं MSc साठी. मग हे मुलं काय करतात, एक वर्षाचा गॅप घेतात, एक वर्ष चांगली तयारी करून पुन्हा प्रवेश परीक्षा देतात आणि मग मेरिट साठी प्रयत्न करतात. तर असाही पर्याय आपल्या समोर आहे, परंतु तो फारसा व्यवहार्य नाही. कारण ह्या वर्षी आपण BSc झालेलो आहोत, ह्याच वर्षी नाही अपेक्षित ठिकाणी MSc ला ऍडमिशन मिळालं तरी ज्या ठिकाणी आपल्याला MSc ला ऍडमिशन मिळेल त्या ठिकाणी ऍडमिशन जर आपण घेतलं तर ते आपल्या फायद्याचं ठरतं. ठीक आहे, पुढं मग IIT मध्ये साधारण अकॅडमिक प्रोग्राम्स कोणते आहेत ते आपण बघूयात. IIT आपल्याला काय ऑफर करते, तर IIT आपल्याला फुल टाइम MSc हा 2 वर्षाचा कोर्स आहे तो ऑफर करते. त्याचबरोबर जॉईंट MSc PhD, म्हणजे एकदा आपण MSc ला ऍडमिशन घेतलं तर आपल्याला MSc बरोबरच PhD तिथं करता येते. त्याचबरोबर MSc PhD ड्युएल डिग्री असा पण ऑप्शन IIT आपल्याला देते. म्हणजे आपल्याला जर वाटलं MSc नंतर PhD करायची तर तिथं आपण ती करू शकतो. अँड अदर पोस्ट बॅचलर्स डिग्री प्रोग्राम ऍट डिफरंट IIT. तर एवढे साधारण पर्याय आपल्याला IIT मध्ये असतात. मग वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत, पहिली इन्स्टिट्यूट बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. तर इथं आपण काय करू शकतो, तर इंटिग्रेटेड PhD ला ऍडमिशन इथं आपण घेऊ शकतो. केमिकल सायन्सेस साठी 15 ते 23 सीट्स IIC बेंगलोर इथं अवेलेबल आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे IIT भिलाई, या ठिकाणी आपण 2 year मास्टर ऑफ सायन्स MSc प्रोग्राम करू शकतो. केमिस्ट्री साठी तिथं 12 सीट्स अवेलेबल आहेत. नंतर तिसरा जो पर्याय आहे तो IIT भुवनेश्वर, IIT BBS असं शॉर्ट मध्ये त्याला म्हणतात, इथे आपण जॉईंट MSc PhD या प्रोग्राम साठी ऍडमिशन घेऊ शकतो. पुन्हा केमिस्ट्री साठी 25 सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर बघा द मॉडेलिटीज फॉर सिलेक्शन टू द PhD प्रोग्राम इन द जॉईंट MSc PhD प्रोग्राम आर एज फॉलोज. म्हणजे आपण जर MSc ला ऍडमिशन घेतलं आणि जॉईंटली आपल्याला तिथे PhD करायची असेल तर त्याला एक क्रायटेरिया आहे. तर तो क्रायटेरिया काय, तर CGPA हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8.5 पाहिजे. असं जर असेल तरच आपल्याला पुढे PhD ला कंटिन्यू केलं जातं. त्यानंतर चौथी जी इन्स्टिट्यूट आहे ती IIT बॉम्बे, या ठिकाणी आपण 2 year मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम करू शकतो. केमिस्ट्री साठी 57 सीट्स या ठिकाणी आहेत. त्यानंतर MSc PhD ड्युएल डिग्री पण तिथे आपण करू शकतो, परंतु तिथं एनर्जी, त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स, ऑपरेशन्स रिसर्च हे वेगळे विषय त्या ठिकाणी आहेत. नंतर पाचवी जी इन्स्टिट्यूट आहे ती IIT दिल्ली, IIT D असं शॉर्ट मध्ये तिला म्हणतात. इथे आपण 2 year मास्टर ऑफ सायन्स करू शकतो. केमिस्ट्री साठी 68 सीट्स अवेलेबल आहेत. नंतर सहावी इन्स्टिट्यूट आहे IIT धनबाद, तिला शॉर्ट मध्ये IIT ISM असं म्हणतात. इथे पुन्हा आपण MSc करू शकतो. केमिस्ट्री साठी 66 सीट्स या ठिकाणी आहेत. नंतर सातवी इन्स्टिट्यूट आहे IIT गांधीनगर गुजरात मध्ये, इथे सुद्धा 2 year मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम आहे. केमिस्ट्री साठी 26 सीट्स इथे अवेलेबल आहेत.
नंतर आठवी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी गुवाहाटी आयआयटीजी, इथे आपण एमएससी करू शकतो आणि एमएससी साठी केमिस्ट्री साठी 60 सीट्स अवेलेबल आहेत. नंतर नववी इन्स्टिट्यूट जर आपण बघितली तर आयआयटी हैदराबाद, इथे सुद्धा आपण एमएससी करू शकतो आणि केमिस्ट्रीसाठी एकूण 40 सीट्स या ठिकाणी आहेत. नंतर दहावी इन्स्टिट्यूट आयआयटी इंदौर मध्य प्रदेश मध्ये, तर इथे आपण एमएससी करू शकतो, केमिस्ट्रीसाठी 30 सीट्स आहेत. त्याचबरोबर देअर इज ऑप्शन टू कन्वर्ट इट टू एमएससी पीएचडी ड्युएल डिग्री प्रोग्राम ड्युरिंग सेकंड सेमिस्टर अँड प्रोग्राम कन्वर्जन ऑफ द इलिजिबल स्टुडंट्स इज कन्फर्म्ड ऍट द एंड ऑफ द थर्ड सेमिस्टर सब्जेक्ट टू देअर क्वालिफिकेशन ऑफ द सीएसआयआर यूजीसी नेट गेट ऑर एनी इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. म्हणजे काय, एमएससी ला असताना जर आपण नेटची एक्झाम पास झालो किंवा गेटची एक्झाम पास झालो तर आपल्याला तिथेच पीएचडी साठी प्रवेश मिळू शकतो, त्याला एमएससी पीएचडी ड्युएल डिग्री प्रोग्राम असं म्हणतात. नंतर अकरावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी जोधपूर, इथे सुद्धा आपण एमएससी करू शकतो, केमिस्ट्री साठी 38 सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. नंतर बारावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी कानपूर, इथे सुद्धा आपण एमएससी करू शकतो, केमिस्ट्रीसाठी 49 सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. तेरावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी खरगपूर, इथे सुद्धा आपण जॉईंट एमएससी पीएचडी प्रोग्राम करू शकतो, केमिस्ट्रीसाठी 57 सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. नंतर चौदावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी मद्रास, इथे सुद्धा आपण एमएससी करू शकतो, केमिस्ट्रीसाठी 67 सीट्स इथे अवेलेबल आहेत. नंतर पंधरावी इन्स्टिट्यूट आयआयटी मंडी, इथे सुद्धा एमएससी केमिस्ट्रीसाठी 50 सीट्स अवेलेबल आहेत. नंतर सोळावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी पलक्कड, इथे एमएससी केमिस्ट्रीसाठी 21 सीट्स अवेलेबल आहेत. नंतर सतरावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी पाटणा, इथे सुद्धा आपण एमएससी करू शकतो आणि केमिस्ट्रीसाठी 30 सीट्स अवेलेबल आहेत. अठरावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी रुर्की, इथे सुद्धा एमएससी ला केमिस्ट्रीसाठी 44 सीट्स अवेलेबल आहेत. एकोणावीसावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी रोपर, या ठिकाणी आपण एमएससी करू शकतो आणि केमिस्ट्रीसाठी 25 सीट्स अवेलेबल आहेत. नंतर विसावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी तिरुपती, इथे सुद्धा आपण एमएससी करू शकतो आणि केमिस्ट्रीसाठी 15 सीट्स इथे अवेलेबल आहेत. नंतर एकविसावी इन्स्टिट्यूट आहे आयआयटी वाराणसी बीएचयू, या ठिकाणी ती आहे, इथे सुद्धा एमएससी आपण करू शकतो, केमिस्ट्रीमध्ये 25 सीट्स अवेलेबल आहेत. आता बीएचयू जी आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ती आयआयटी जॅमच्या व्यतिरिक्त स्वतःची पण एक प्रवेश परीक्षा एमएससीच्या ऍडमिशनसाठी घेत असते. साधारण या 21 इन्स्टिट्यूट मध्ये आयआयटी जॅम थ्रू प्रवेश होतात. म्हणजे आता जर सगळ्या जागा जर आपण बघितल्या तर खूप साऱ्या जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्यामध्ये अनेक विद्यार्थी असे असतात की त्यांना मुळात आयआयटी जॅम ही एक्झामच माहीत नसते. ज्यांना माहिती असते त्यातले अनेक जण त्या परीक्षेच्या नादी लागत नाहीत. जे नादी लागतात ते फॉर्म भरतात, परंतु फॉर्म भरल्यानंतर सगळेच त्या परीक्षेत यश मिळवण्याच्या दृष्टीने अभ्यास करतील असं नाही. त्यामुळे हा जो टक्का आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि खूप कमी मुलं या इन्स्टिट्यूट मध्ये सिलेक्ट होतात. दर FYSY पासूनच जर आपण ठरवलं की मला एमएससी करायची तर आयआयटी मध्येच करायची आणि त्या दृष्टीने तयारी केली तर निश्चितच आपला प्रवेश तिथं होऊ शकतो. मग आयआयटी मध्ये इलिजिबिलिटी रिक्वायरमेंट काय ऍडमिशन साठी, तर सगळ्यात महत्वाची जी रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे ए बॅचलर्स डिग्री, आपण बीएससी केमिस्ट्री पाहिजे. इन द क्वालिफाईंग डिग्री 55% इतके मार्क्स बीएससी ला आपल्याला पाहिजे, किंवा क्रेडिट सिस्टीम जर असेल तर आउट ऑफ 10 5.5 इतके क्रेडिट्स पाहिजे. हे कोणासाठी, तर जनरल कॅटेगरी किंवा ओबीसी, एनसीएल म्हणजे नॉन क्लिक क्रिमिलेअर, त्याचबरोबर ईडब्ल्यूएफ, या कॅटेगरीसाठी 55% किंवा 5.5. रिझर्व कॅटेगरीसाठी 50% मार्क्स किंवा आउट ऑफ 10 5 क्रेडिट्स पाहिजेत.
तर ही साधारण बेसिक रिक्वायरमेंट आहे. फॉरेन नॅशनल्स विथ इंडियन डिग्री आर ऑल्सो एलिजिबल टू अप्लाय सब्जेक्ट टू द ऍडमिटिंग इन्स्टिट्यूट पॉलिसी. म्हणजे जे फॉरेनचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा इथं अनेक जण येऊन प्रवेश घेतात. मग टेस्ट पेपरचा पॅटर्न कसा, तर एक सिंपल पॅटर्न याचा आहे. एक ह्या वर्षी जी होणार आहे ती परीक्षा इट इज ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट, कम्प्युटरवर होणार आहे. सेंटर आपल्याला मात्र निवडावं लागतं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन परीक्षा देण्याची सवय झालेली आहे, घरी बसून आपण परीक्षा देतो, परंतु ही परीक्षा आपल्याला घरी बसून देता येणार नाही. सेंटरवर आपल्याला जाऊन ही परीक्षा द्यावी लागेल, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट. एकूण ड्युरेशन 3 तासाचा या परीक्षेचा आहे. मीडियम इंग्लिश ओनली, फक्त इंग्लिश मध्ये ही परीक्षा होते. परीक्षेसाठी एकूण क्वेश्चन हे 60 असतील, टोटल मार्क्स 100 आहेत. त्यानंतर द एंटायर पेपर विल बी डिवाइडेड इंटू 3 सेक्शन ए बी अँड सी. एक 3 सेक्शन मध्ये क्वेश्चन पेपर विभागलेली असते. तर कोणते 3 सेक्शन आहेत ते आपण बघूयात, कारण ते महत्वाचं आहे. सेक्शन ए जो आहे बघा, इट कंटेन ए टोटल ऑफ 30 मल्टीपल चॉईस क्वेश्चन, एमसीक्यू आहेत 30. त्यामध्ये 10 क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच अँड 20 क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स इच असं साधारण डिव्हिजन आहे. इच एमसीक्यू हॅज 4 चॉईसेस आउट ऑफ विच ओनली 1 चॉईस इज द करेक्ट आन्सर अँड कॅन्डिडेट्स कॅन मार्क द आन्सर बाय क्लिकिंग द चॉईस. 4 पर्याय असतील, 4 पैकी 1 बरोबर पर्याय निवडायचा आणि त्याच्यावर क्लिक करून तो पर्याय निवडायचा. तर सेक्शन ए मध्ये एमसीक्यू आहेत. सेक्शन बी कडे जर आपण गेलो तर इट कंटेन्स ए टोटल ऑफ 10 मल्टीपल सिलेक्ट क्वेश्चन. इथे मी हायलाइट केलंय एमएसक्यू, 10 मल्टीपल सिलेक्ट क्वेश्चन एमएसक्यू त्याला म्हणायचं, कॅरिंग 2 मार्क्स इच. आता एमएसक्यू आणि एमसीक्यू याच्यात फरक काय, तर इन केस ऑफ एमएसक्यू वी हॅव टू सिलेक्ट 1 or more than 1 correct choice आउट ऑफ द 4 given choices. म्हणजे 4 पर्याय आपल्याला दिलेले असतील, परंतु ज्याप्रमाणे एमसीक्यू मध्ये एकच पर्याय बरोबर असतो त्यात तसं एमएसक्यू मध्ये नसतं. एकापेक्षा जास्त पर्याय तिथं बरोबर असू शकतात. मग एखाद्या प्रश्नाला 2 बरोबर उत्तर असतील तर दोन्ही आपल्याला निवडावी लागतील, 3 बरोबर असतील तर 3ही आपल्याला निवडावी लागतील. मग एखादा म्हणेल की समजा 3 पर्याय बरोबर आहेत, त्याच्यातला एकच मी निवडला तर माझं उत्तर बरोबर धरलं जाईल का, तर नाही. जे पर्याय 3ही बरोबर आहेत ते 3ही निवडावे लागतील, किंवा 4 बरोबर असतील तर 4ही निवडावे लागतील. पार्शियल तुम्ही जर केलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही, त्याला मार्क मिळत नाही. तर हा सेक्शन बी आहे. त्यानंतर सेक्शन सी आहे. इट कंटेन्स ए टोटल ऑफ 20 न्यूमेरिकल आन्सर टाइप, दॅट इज NAT क्वेश्चन. इट इन्व्हॉल्व 10 क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच अँड 10 क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स इच. फॉर NAT क्वेश्चन द आन्सर इज ए साइंड रिअल नंबर विच नीड्स टू बी एंटर्ड युझिंग द व्हर्च्युअल न्यूमेरिक कीपॅड डिस्प्लेड ऑन द मॉनिटर. नो चॉईसेस विल बी शोन फॉर NAT क्वेश्चन. म्हणजे न्युमेरिकल आन्सर टाईप क्वेश्चन हे काही एमसीक्यू नाही किंवा एमएसक्यू नाही, तिथं पर्याय आपल्याला दिलेले नसतील. तिथे एक न्युमेरिक व्हर्च्युअल कीपॅड येईल, तिथं आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला टाईप करावं लागतं. तर असा साधारण सेक्शन सी आहे. आणि महत्वाची शेवटची जी इन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये, इन ऑल सेक्शन, सगळ्या सेक्शन मध्ये क्वेश्चन नॉट अटेम्प्टेड विल रिझल्ट इन 0 मार्क. तुम्ही एखादा प्रश्न जर सोडवला नाही तर त्याला 0 मार्क असतील. इन सेक्शन ए, दॅट इज एमसीक्यू, रॉंग आन्सर विल रिझल्ट इन निगेटिव्ह मार्क. म्हणजे सेक्शन ए ला निगेटिव्ह मार्किंग आहे. फॉर इच रॉंग आन्सर टू 1 मार्क क्वेश्चन 1/3 मार्क विल बी डिडक्टेड. एका मार्काचे जे प्रश्न आहेत सेक्शन ए मध्ये त्याला 1/3 मार्क चुकीच्या उत्तरासाठी कमी केले जातील. अँड सिमिलरली फॉर इच रॉंग आन्सर टू 2 मार्क्स क्वेश्चन 2/3 मार्क विल बी डिडक्टेड. इन सेक्शन बी, दॅट इज एमएसक्यू, देर आर नो निगेटिव्ह अँड नो पार्शियल मार्किंग प्रोव्हिजन. देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग इन सेक्शन सी एज वेल. म्हणजे काय, थोडक्यात पार्ट ए मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, पार्ट बी आणि पार्ट सी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, असं साधारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप IIT जॅमचं आहे. ओके, आता बरेचसे विद्यार्थी असं म्हणतील नाही जायचं मला IIT जॅमला, मला जायचं नाही, माझ्या जेणे ते होऊ शकत नाही, मला दुसरं काहीतरी सांगा. तर अनेक विद्यार्थी आपल्यामध्ये असे असतात की एक घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते,
बीएससी करून जॉब करणं ही प्रायोरिटी असते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी बीएससी नंतर इंडस्ट्रीमध्ये खूप सारे जॉब उपलब्ध असतात. आता यातील पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी. सर्वांना तो माहिती असतो आणि मुळातच आपण ज्यावेळी केमिस्ट्री विषय स्पेशल घेतो त्यावेळी एक उद्देश आपल्या समोर असतो तो म्हणजे जरी काही मला वेगळं करता आलं नाही तरी कंपनीमध्ये मला जॉब केमिस्ट्री विषय नक्की मिळवून देणार ही धारणा आपल्या प्रत्येकाची केमिस्ट्री विषय घेण्यामागे असते. तर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आपल्याला बीएससीच्या बेसवर जॉब मिळतात. आता साधारण इथे जरी विचार केला तर एक पगाराचा फरक पडतो, कारण बीएससी केल्यानंतर मिळणारा पगार कंपनीत गेल्यानंतर किंवा एमएससी करून कंपनीत गेलो तर मिळणारा पगार, आणि आता तिसरा पर्याय आहे तो म्हणजे पीएचडी करून जर आपण कंपनीत गेलो तर मिळणारा पगार, नक्कीच याच्यामध्ये फरक असणार आहे. परंतु आर्थिक परिस्थिती घरची हा एक मोठा इश्यू आपल्या मागे असतो, त्यामुळे काही मुलांना लगेच इंडस्ट्रीमध्ये जॉबला जावं लागतं. तर फार्मास्युटिकलचं सेक्टर आहे, त्याबरोबर केमिकल कंपन्या, खूप साऱ्या केमिकल कंपन्या आहेत तिथं आपल्याला जॉब मिळू शकतो. नंतर सिरॅमिक इंडस्ट्री आहे, पेपर इंडस्ट्री आहे, कॉस्मेटिक्स, म्हणजे कॉस्मेटिक्स बघा आपलं सरांनी पण मागाशी सांगितलं वाक सरांनी की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं संपूर्ण आयुष्य हे केमिस्ट्रीने भरलेलं आहे. कॉस्मेटिक पावडर आहे, नेल पेंट आहे किंवा वेगवेगळे जे काही सौंदर्य प्रसाधन आहेत तर ते बनवण्यासाठी केमिस्ट्रीच्या माणसाचा महत्वाचा रोल त्याच्यामध्ये असतो. तर त्याच्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो. अदर, अदर म्हणजे काय बघा, खूप ठिकाणी आता आमच्या इथे अकोल्यामध्ये शुगर फॅक्टरी आहे, तर शुगर फॅक्टरीमध्ये बीएससी केमिस्ट्रीवाल्यांना ऍज अ केमिस्ट म्हणून घेतात. वेगवेगळे असे उद्योगधंदे आहेत की जिथे केमिस्टची गरज असते तर त्या ठिकाणी आपल्याला जॉब मिळू शकतो. असं म्हटलं जातं, एक लॅटिन म्हण आहे, टू इंडस्ट्री नथिंग इज इम्पॉसिबल, इंडस्ट्रीला काहीही अशक्य नसतं. याच्यातील अतिशयोक्तीचा भाग जर सोडून दिला तर एक इंडस्ट्रीलायझेशन, औद्योगिकरण आपल्या आयुष्यात आज झालेलं आहे. अनेक गोष्टींसाठी उद्योग जगतावर आज आपण अवलंबून असतो. पुढे जाऊयात. ओन बिझनेस म्हणजे बघा, अनेक विद्यार्थी असे असतात की मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. म्हणजे बघा, आता खरं तर बीएससी केमिस्ट्री नंतर लगेच बीएससी केमिस्ट्री झाला आणि लगेच मला कंपनी टाकायची असं साधारण कुणी करत नाही. एक थोडासा अनुभव घेतल्यानंतर आपण आपली कंपनी टाकू शकतो. एक उदाहरण मी देईल, आयसीटीचा पण मागाशी उल्लेख आला होता, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंग्याला जी आहे, तर त्या ठिकाणचं एक उदाहरण, थोडस मोठं उदाहरण आहे तरी पण सांगतो. मुकेश अंबानी हे आयसीटी मधून केमिकल इंजिनियर झालेले आहेत. आता ऑलरेडी त्यांचे स्वतःच्या इंडस्ट्री होत्या किंवा उद्योग जगताची पार्श्वभूमी असलेल्या घरातून अंबानी आहेत, त्यामुळे त्यांना कंपनी टाकणं सोपं होतं, त्यामुळे तो विषय तिथे नव्हता. परंतु एक आणखी उदाहरण मी देईल, माझे एक मित्र आहेत डॉक्टर बापू गावडे असं त्यांचं नाव आहे, मुंबईमध्ये त्यांची एक स्वतःची कंपनी आहे. त्यांनी काय केलं तर अहमदनगर कॉलेज इथं त्यांनी एमएससी केलं, एमएससी नंतर आयसीटी माटुंगा येथे त्यांनी पीएचडी केली आणि पीएचडी झाल्यानंतर एक दोन वर्ष कंपनीत काम केलं आणि लगेचच स्वतःचा बिझनेस क्लीन केम लॅबोरेटरीज LLP नावाने त्यांनी त्यांचा बिझनेस मुंबईमध्ये चालू केला. तर असं एक स्वतःचा बिझनेस आपण आपल्या फील्डमधून सुरू करू शकतो. एक छोटी छोटी बिझनेसची यादी मी या ठिकाणी केलेली आहे. ओन बिझनेस कोणते चालू करू शकतो, तर पहिला बघा, डिटर्जंट पावडर मेकिंग साधा बिझनेस आहे. याला काय लागतं, रिक्वायर स्मॉल स्टार्टअप कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, फारशी इन्व्हेस्टमेंट लागत नाही, थोडीशी गुंतवणूक यामध्ये करावी लागते. द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इज सिम्पल, बरोबर, डिटर्जंट पावडर मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस आहे ती सिम्पल आहे. अँड इट इन्व्हॉल्व सिम्पली मिक्सिंग डिफरंट इन्ग्रेडियंट्स इन द राईट फॉर्म्युला, म्हणजे जे काही वेगवेगळे घटक त्या डिटर्जंट पावडरमध्ये असतात ते योग्य फॉर्म्युलामध्ये मिक्स करावे लागतात, ही साधारण त्याची रिक्वायरमेंट आहे. नंतर दुसरा जो बिझनेस आहे, परफ्यूम मेकिंग, हा बिझनेस इट इज लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस अँड कॅन बी स्टार्टेड फ्रॉम होम टू, म्हणजे घरी पण आपण हा बिझनेस चालू करू शकतो. नीड टू एक्सपेरिमेंट विथ व्हेरियस सेंटेड ऑइल्स, इथं सुद्धा मी एक उदाहरण देईल. माझ्या महाविद्यालयाचे एक माजी विद्यार्थी आहेत, मच्छिंद्र चौधरी असं त्यांचं नाव आहे, त्यांनी जिरॅनियम हे जे प्लांट आहे त्या प्लांट पासून परफ्यूम तयार करणं असा बिझनेस त्यांनी चालू केला. तर त्या जिरॅनियमची लागवड त्यांनी स्वतःच्या शेतात केली आणि त्याच्यापासून परफ्यूम बनवण्याचा जो प्लांट आहे तो त्यांनी स्वतःच्या शेतातच टाकला आणि त्यांचाच आदर्श घेऊन किंवा त्यांच्याच जोडीला पुढे जाऊन आमच्याच महाविद्यालयाचे एक निवृत्त प्राध्यापक
प्राध्यापक सुरेश मालुंकर सर यांनीही परफ्यूम मेकिंग जिरॅनियम पासून तो प्लांट त्यांच्या शेतामध्ये सुरू केलेला आहे. म्हणजे ती मच्छिंद्र चौधरींची जी यशोगाथा होती ती वेगवेगळ्या चॅनलवरून अनेक लोकांपर्यंत पोहोचली आणि अनेक लोकांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो बिझनेस करायला सुरुवात केलेली आहे. तर एक जिरॅनियमचं फक्त एक उदाहरण मी इथं दिलं. अशा अनेक प्लांट्स आहेत की त्या प्लांट्स पासून आपण परफ्यूम तयार करू शकतो. नंतर तिसरा नेल पॉलिश मेकिंग हा सुद्धा बिझनेस आपण करू शकतो. दिस इज ए मिलियन डॉलर इंडस्ट्री इन कॉस्मेटिक प्रॉडक्ट. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मुलींना तर सांगायचीच गरज नाही. इट इज ए मिलियन डॉलर इंडस्ट्री. इट रिक्वायर ट्रेनिंग. त्याच्यासाठी ट्रेनिंग मात्र गरजेचं आहे. तो बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. नंतर लिक्विड सोप मेकिंग. दिस बिझनेस इन्क्लूड्स ए वाईड रेंज ऑफ प्रोसेसिंग पॅकेजिंग अँड मार्केटिंग ऑपरेशन. The business also demands extensive market research and marketing strategy. म्हणजे थोडीशी मार्केटिंग. आता प्रत्येक बिझनेस मध्ये जर आपण बघितलं तर सध्याच्या काळामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी हा महत्वाचा पार्ट आहे. कोणताही बिझनेस त्यापासून चुकणार नाही. नंतर मॅचस्टिक मॅन्युफॅक्चरिंग. इट कॅन बी इनिशिएटेड ऑन अ स्मॉल स्केल. बरोबर, मॅचस्टिक पण आपण तयार करू शकतो. बट इट रिक्वायर मेंटेनिंग सेफ्टी मेजर्स स्ट्रिक्टली. बरोबर, काडीपीटी आहे, सेफ्टी इश्यू तिथे महत्वाचा असणारच आहे. नंतर पुढचा बिझनेस आहे रबर बँड मॅन्युफॅक्चरिंग. वी कॅन इनिशिएट दिस बिझनेस ऍट अ होम लोकेशन अँड इट रिक्वायर मॉडरेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ओके, देन पुढचा बिझनेस आहे नीम ऑइल एक्स्ट्रॅक्शन. तर असाही बिझनेस आपण करू शकतो. तर नीम ऑइलचं मेन ऍप्लिकेशन काय, तर इट इज युज्ड ऍज अ नॅचरल पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड अँड फंगिसाइड. सो इट हॅज ऍप्लिकेशन इन ऍग्रीकल्चर. पण याच्यासाठी गरजेचं काय, इट डिमांड्स ऍडिक्वेट नॉलेज अबाउट द ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. बरोबर, म्हणजे ते ऑइल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस असतात, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम असतात. ते प्रोग्राम जर आपल्याला आपण केले तर हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट ऑइल हे आपल्याला जमेल आणि त्याच्यानंतर असा बिझनेस आपण सुरू करू शकतो. नंतर अगरबत्ती मेकिंग. इट कॅन बी स्टार्टेड ॲज होम बेस्ड अँड ऑन ए स्मॉल स्केल ऑल्सो अँड इट इज वन ऑफ द मोस्ट प्रॉफिटेबल ट्रॅडिशनल स्मॉल स्केल बिझनेस. आता हेही आपल्याला सांगण्याची गरज नाही. भारतामध्ये अगरबत्तीचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. बरोबर, इथे सुद्धा पुन्हा चांगल्या प्रकारे जर मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि एक चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर अवलंबली तर एक प्रॉफिटेबल बिझनेस हा होऊ शकतो. पुढचा बिझनेस वॉटर प्युरिफायर. वॉटर प्युरिफायर इथे इट इज अ लिक्विड सबस्टन्स टू प्युरिफाय अँड ट्रीट ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे आपण पिण्याच्या पाण्यामध्ये जे दोन थेंब तीन थेंब टाकतो वॉटर प्युरिफायचे, तर ते लिक्विड सबस्टन्स. इट कॅन बी सिम्पली फॉर्म्युलेटेड विथ आयोडीन ऑर क्लोरीन डायऑक्साइड. आयोडीन आणि क्लोरीन डायऑक्साइडच्या मदतीनं ते वॉटर प्युरिफाय आपण तयार करू शकतो. त्याच्यानंतर इट कॅन बी इनिशिएटेड ऑन ए स्मॉल स्केल बेसिस. नंतर पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरिंग. पेस्टिसाइड सुद्धा आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो. इट रिक्वायर नॉलेज अबाउट द प्रोसेस ऑफ द फॉर्म्युलेशन विथ द राईट टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर इट इज वन ऑफ द मोस्ट प्रॉफिटेबल बिझनेस. नंतर टॉयलेट क्लीनर मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आपण करू शकतो. इट रिक्वायर नॉलेज अबाउट फॉर्म्युलेशन प्रोसेस. बरोबर, म्हणजे कोणताही क्लिन्सिंग एजंट जो आहे त्याचं फॉर्म्युलेशन कसं केलं जातं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वन कॅन स्टार्ट विथ मॉडरेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑन ए स्मॉल स्केल बेसिस. नंतर पुढचा बिझनेस आहे हँड सॅनिटायझर मेकिंग. आता हँड सॅनिटायझरच्या बाबतीत जर बोलायचं झालं, कोविडच्या काळामध्ये मागच्या वर्षीपासून आपण बघतोय की हँड सॅनिटायझर फक्त आपल्याला माहिती होतं परंतु फारसा आपण काही वापरत नसायचो. परंतु कोविड आल्यानंतर खूप सारे लोक हँड सॅनिटायझरच्या बिझनेसमध्ये उतरले. पण ऍज अ केमिस्ट किंवा केमिस्ट्रीचे माणसं म्हणून याच्यात आपलं महत्व काय, तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. बाजारात असणारे बरेचसे हँड सॅनिटायझर जर आपण बघितले तर खूप बोगस असे हँड सॅनिटायझर बाजारात आपल्याला मिळतात. काही ठराविक जर हँड सॅनिटायझर सोडले तर मोठ्या प्रमाणावर बोगस सॅनिटायझर लोकांनी बनवलेले आहेत. ज्यावेळी आपण एक केमिस्ट्रीचे स्टुडंट किंवा केमिस्ट्रीचे माणसं म्हणून या बिझनेसमध्ये उतरू तर एक क्वालिटी आपण त्यामध्ये मेंटेन करू शकतो. इट डिमांड्स प्रॉपर स्किल अबाउट द मिक्सिंग अँड फॉर्म्युलेशन प्रोसेस.
बरोबर, मिक्सिंग करणे आणि फॉर्म्युलेशन करणे यात एक प्रॉपर स्किल इथे गरजेचं आहे आणि ऍज अ केमिस्ट ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. अँड इट रिक्वायर मॉडरेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर फंगिसाइड मॅन्युफॅक्चरिंग आपण करू शकतो. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द ऍग्रिकल्चर अँड फूड इंडस्ट्री. अँड फॉर्म्युलेशन ऑफ फंगिसाइड इन लिक्विड पावडर ऑर ग्रॅन्युअल फॉर्म कॅन बी इनिशिएटेड ऑन ए स्मॉल स्केल बेसिस. त्याचबरोबर डिश वॉश बार लिक्विड मेकिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज सिम्पल, नो मेजर लायसन्सिंग इज रिक्वायर्ड. त्यानंतर हर्बल सोप मेकिंग आपण करू शकतो. त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑफ केमिकल्स ग्लासवेअर्स इन्स्ट्रुमेंट एटसेट्रा ही आपण करू शकतो. म्हणजे आपण आपल्या कॉलेजमध्ये आपापल्या कॉलेजमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे केमिकल्स आपण वापरतो, ग्लासवेअर्स असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर प्रत्येक कॉलेजला एक डीलर असतो, तो डीलर काय करतो, हे मटेरियल सप्लाय करतो. मग ज्यावेळी ऍज अ केमिस्ट म्हणून ह्या बिझनेसमध्ये आपण उतरू तर एक साधारण केमिकलचं बेसिक नॉलेज आपल्याला असतं, इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला माहिती असतात, त्यामुळं क्वालिटी क्वांटिटी इतर जे काही घटक आहे त्या घटकांची माहिती आपल्याला असल्यामुळं एक चांगला बिझनेस एक्सपोर्ट इम्पोर्टचा आपण करू शकतो. नंतर ऍलोव्हेरा जेल, म्हणजे आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर अनेक लोक ऍलोव्हेरा जेलच्या बिझनेसमध्ये उतरलेले आपल्याला दिसतील. त्याचबरोबर हेअर कंडिशनर मॅन्युफॅक्चरिंग हा बिझनेसही आपण करू शकतो. नंतर पेंट मॅन्युफॅक्चरिंग, आता पेंट्स मॅन्युफॅक्चर करणं तसा हा खूप मोठा बिझनेस आहे, परंतु याच्यात आपण उतरू शकतो. इट रिक्वायर्स सबस्टॅन्शियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, त्याची घरची परिस्थिती खूप चांगली आहे असे लोक या बिझनेसमध्ये उतरू शकतात. नंतर फेस क्रीम क्लिन्सिंग लोशन मॅन्युफॅक्चरिंग हाही बिझनेस आपण करू शकतो. नंतर बॉल पेन इंक रिफिल मेकिंग, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आठवत असेल विद्यार्थ्यांना की शाळेत असताना कुणीतरी पेनची जी रिफिल आहे ती भरण्याचं लिक्विड विकायला शाळेवर यायची, अनेक जणांनी हा अनुभव घेतला असेल. तर ती बॉल पेन इंक रिफिल जी आहे ती मेक करणे किंवा त्याचं जे लिक्विड आहे ते बनवणं हा बिझनेस आपण करू शकतो. द प्रोडक्शन प्रोसेस इज सिम्पल, डझंट रिक्वायर मेजर लायसन्सिंग टू इनिशिएट. त्याचसोबतीला हर्बल शॅम्पू मॅन्युफॅक्चरिंग, याच्यात पण आपण उतरू शकतो. इट रिक्वायर नॉलेज अबाउट द टेक्निकल प्रोसेस अँड वन कॅन इनिशिएट दिस बिझनेस ऑन ए स्मॉल स्केल बेसिस विथ मॉडरेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. नंतर टूथपेस्ट मॅन्युफॅक्चरिंग, टूथपेस्ट सुद्धा आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो. प्रोडक्शन प्रोसेस इज सिम्पल अँड वन कॅन स्टार्ट द बिझनेस ऑन ए स्मॉल स्केल बेसिस. हे ठराविक स्मॉल बिझनेसेस मी या ठिकाणी घेतले. असे खूप सारे बिझनेस आहेत की केमिस्ट्रीचे माणसं तो बिझनेस व्यवस्थितपणे करू शकतात. मग एखादा विचारेल की बाकीचे लोक हे बिझनेस करू शकत नाहीत का, तर करू शकतात, परंतु केमिस्ट्री असणं म्हणजे एक साधारण बेसिक केमिकल्सची माहिती आपल्याला असते, त्यामुळे एक थोडस वेगळेपण आपलं या ठिकाणी या बिझनेसमध्ये असेल. त्यामुळं केमिस्ट्रीचे जे माणसं आहेत ती ह्या बिझनेसमध्ये उतरणं आवश्यक आहे. लाओ त्सूचं एक वाक्य आहे, ए जर्नी ऑफ ए 1000 miles बिगिन्स विथ ए सिंगल स्टेप. म्हणजे कोणत्याही प्रवासासाठी एक पहिलं पाऊल टाकणं आवश्यक असतं. व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट आहे की व्यवसायामध्ये उतरणं आवश्यक आहे. उतरल्यानंतर व्यवस्थितपणे जर आपण नियोजन केलेलं असेल तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश नक्की मिळतं. ओके, तर हे झाले स्मॉल बिझनेसेस. त्यानंतर महत्वाचा पार्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. अनेक विद्यार्थी या ठिकाणी असतील की नको केमिस्ट्री नको, आता आम्हाला केमिस्ट्रीपेक्षा वेगळं काहीतरी करायचे असतात. आपल्यामध्ये अशी मुलं असतात की बीएससीला येतात परंतु आल्यानंतर नाही आवडत, एखाद्याला केमिस्ट्री नाही आवडत, फिजिक्स नाही आवडत, नको मानतात. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हा एक ऑप्शन अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. पुन्हा यामध्ये दोन भाग पडतील, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन केमिस्ट्रीच्या ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये केमिस्ट्री हा विषय असतो अशा स्पर्धा परीक्षा हा एक भाग आपल्याला करता येईल. आणि दुसरा भाग ज्यामध्ये केमिस्ट्रीच नाही तर इतर विषयांचे इतर शाखांचे म्हणजे फक्त पदवी ही पात्रता त्या स्पर्धा परीक्षांमध्ये असते, तर असा एक दुसरा भाग आपण करू शकतो. तर एक एक बघू आपण. एमपीएससी मधल्या अनेक परीक्षा म्हणजे राज्यसेवा परीक्षा असेल, त्यानंतर संयुक्त परीक्षा असेल, ह्या परीक्षा आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती असतात. अनेक जण आपल्यातील ते त्या परीक्षा देतही असतात.
परंतु केमिस्ट्रीच्याही काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहेत. उदाहरणार्थ फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन यांची एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते, त्या थ्रू आपण फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकतो, तर ती परीक्षा आपण देऊ शकतो. त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते वेळोवेळी ज्यावेळी परीक्षा घेतली जाते त्यावेळी एमपीएससीच्या वेबसाईटवर येतं. त्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिसेस, एमपीएससी सुद्धा वन अधिकारीची परीक्षा घेते, तर त्याचंही नोटिफिकेशन ज्या वेळेला परीक्षा घेतली जाते त्यावेळी त्यांच्या वेबसाईटवर येत असतं. सायन्स बॅकग्राऊंड असणारे कोणतेही विद्यार्थी किंवा सायन्समध्ये बीएससी झालेले जे मुलं आहेत आपले, ते मुलं ही परीक्षा देऊ शकतात. नंतर यूपीएससी, यूपीएससी इट इज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यूपीएससी मध्ये सुद्धा आयएएस किंवा आयपीएस ह्या ज्या पोस्ट आपण म्हणतो, तर सर्व विषयांतील सर्व विद्याशाखातील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. परंतु यूपीएससी थ्रू आयएफएस किंवा आयएफओएस असं म्हणतात, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा फक्त सायन्स किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थीच देऊ शकतात. आणि एक गोष्ट दुर्दैवाने मला सांगाविषयी इथे वाटेल की अनेक विद्यार्थी ह्या परीक्षेच्या वाटेला जात नाहीत, म्हणजे आपलं बॅकग्राऊंड सायन्स असूनही आपण ही परीक्षा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तर जी मुलं आज इथे एफ वाय बीसी ला आहेत किंवा एस वायला आहेत, टीवायला आहेत किंवा काही पीजीची मुलं आहेत, तर यूपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ही परीक्षा जर तुम्ही दिली तर एक चांगल्या प्रकारे, म्हणजे ज्याप्रमाणे आयएएस आहेत किंवा आयपीएस आहेत, तर त्याच लेव्हलचं आयएफओएस हे पद आहे. खरं तर पूर्वपरीक्षा जी होती ती कॉमन असते, म्हणजे जी आय एस साठी आपल्याला द्यावी लागते किंवा आयपीएस साठी द्यावी लागते तीच पूर्वपरीक्षा आपल्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस साठी द्यावी लागते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे मुख्य परीक्षेला दोन विषय आपल्याला निवडावे लागतात, आणि ते दोन विषय फक्त आपल्याला सायन्स किंवा इंजिनिअरिंग या फॅकल्टीतीलच निवडता येतात. परंतु तिथेही काही नियम आहेत, उदाहरणार्थ केमिस्ट्री आणि केमिकल इंजिनिअरिंग असे दोन सब्जेक्ट आपण घेऊ शकत नाही, पण केमिस्ट्री फिजिक्स, केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, फिजिक्स मॅथमॅटिक्स असं कॉम्बिनेशन आपण, किंवा असे अनेक वेगवेगळे कॉम्बिनेशन तिथे आहेत. खरं तर दोन सायन्सचे विषय घेऊन वेगवेगळ्या एखादी परीक्षा देणं हे तसं सोपं कामही नाहीये. एक चांगल्या प्रकारची तयारी या परीक्षेसाठी करावी लागते, तर काही विद्यार्थ्यांनी ती परीक्षाही द्यावी असं मला वाटतं. नंतर बँकिंग, मागाशी मी सांगितलं अनेक मुलं असतात नको मला केमिस्ट्री, केमिस्ट्रीच्या बाहेर जायचंय, बँकिंगचा पर्याय आहे. आयबीपीएस ची वेबसाईटवर तुम्ही गेलं तर वेळोवेळी त्यांचे नोटिफिकेशन येतात. कोणत्याही आर्ट कॉमर्स सायन्सची डिग्री असणारी मुलं ही परीक्षा देऊ शकतात, बँकेत या परीक्षां थ्रू अधिकारी आपल्याला होता येतं. नंतर तिसरा पर्याय आहे चौथा डिफेन्स, डिफेन्समध्ये जर आपण गेलं एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन या थ्रू वेगवेगळ्या परीक्षा पुन्हा आपल्याला देता येतात, आणि डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. अदर, आता अदर काय तर बघा, एनटीपीसी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या परीक्षा असतात, इंडियन ऑइल यांच्या परीक्षा असतात, हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या परीक्षा असतात. हे केमिस्ट्रीच्या बाबतीत मी बोलतोय. ओके, तर वेगवेगळ्या ह्या ज्या सरकारी कंपन्या आहेत किंवा काही खाजगी कंपन्या आहेत त्या काय करत असतात, त्यांच्या परीक्षा घेत असतात, काही जॉबसाठी घेतात, काही तिथे ट्रेनिंग कोर्सेस करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात, आणि त्याच्या थ्रू आपण तिथे जाऊन जॉब जॉईन करू शकतो किंवा एखादं ट्रेनिंग करून तिथे आपण जॉबला जाऊ शकतो. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये एमएससीच्या बेसवर खरं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत, म्हणजे मी मागाशी मी जे नाव घेतले नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एनटीपीसी लिमिटेड किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, तर यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या एमएससीच्या बेसवर आहेत, त्याच्यासाठी आपल्याला एमएससी करणं आवश्यक आहे. नान्सी पिअर्सी यांचं एक वाक्य आहे, कॉम्पिटिशन इज अ गुड थिंग, इट फोर्सेस अस टू डू अवर बेस्ट. म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत मी वेळोवेळी सांगत असतो की स्पर्धा परीक्षा आपण आयुष्यामध्ये दिल्या पाहिजेत. म्हणजे असे अनेक विद्यार्थी असतात की एकही स्पर्धा परीक्षा न देता पुढे जातात, परंतु स्पर्धा परीक्षा जर आपण दिल्या तर एक स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कसा झाला
याची पडताळणी आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करता येते. त्यामुळं ज्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण पात्र आहोत त्या स्पर्धा परीक्षा आपण दिल्या पाहिजेत. युपीएससीच्या बाबतीत एक वाक्य आहे की युपीएससी में हारा हुआ घोडा भी 12% का होता है, असं वाक्य आहे. म्हणजे एखाद्याने चांगला युपीएससीचा अभ्यास केला आणि जरी त्याला त्याच्यात अपयश आलं तरी त्याचा जो व्यक्तिमत्व विकास आहे तो चांगला झालेला असतो. त्यामुळं कॉम्पिटिशन इज अ गुड थिंग, इट फोर्सेस अस टू डू अवर बेस्ट. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन दिल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर अदर ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं एमएससी, त्याच्यानंतर इंडस्ट्री जॉब्स, त्याच्यानंतर ओन बिझनेस, चौथा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. आणि या व्यतिरिक्त अदर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत तर बघा एक एक बघूयात आपण. म्हणजे पहिली ऑपॉर्च्युनिटी आहे लॅब टेक्निशियन. एक रक्त लघवी चेक करणारे ज्या लॅब असतात तर ते लॅब टेक्निशियन आपण त्याचा कोर्स करू शकतो. अनेक ठिकाणी 1 वर्षाचे किंवा 2 वर्षाचे कोर्सेस आफ्टर ग्रॅज्युएशन अवेलेबल असतात. लॅब टेक्निशियनचा कोर्स केल्यानंतर आपण आपली स्वतःची लॅब टाकू शकतो. याच्या व्यतिरिक्त सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी, त्याचा सुद्धा एखादा कोर्स करून बीएससी केमिस्ट्री नंतर आपण सॉइल टेस्टिंगची लॅब, म्हणजे आज जर आपण बघितलं तर गावागावामध्ये सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीची गरज आहे, बरोबर. तर तो कोर्स करून आपण आपली स्वतःची लॅब टाकू शकतो. त्याच्यानंतर डायटिशियन, डायटिशियन सुद्धा आपण होऊ शकतो. म्हणजे माझीच स्वतःची एक वर्गमैत्रीण आहे, तिने बीएससी केमिस्ट्री नंतर बडोदा येथे डायटिशियनचा कोर्स केला आणि त्यानंतर तिथेच बडोद्यामध्ये एक चांगलं डायटिशियन म्हणून नाव तिने स्वतःच कमवलेलं आहे. नंतर लॉयर, एखाद्याला वाटतं वकील व्हायचं मला इच्छा असू शकते तर वेगवेगळ्या विद्याशाखांप्रमाणे बीएससी केमिस्ट्रीवाले लोक सुद्धा लॉयर होऊ शकतात. नंतर जर्नलिस्ट, आता जर्नलिस्ट तुम्ही म्हणाल जर्नलिस्ट तर सर्वांनाच होता येतं, परंतु जर्नलिस्ट मध्ये एक सायन्स जर्नलिस्ट किंवा वैज्ञानिक पत्रकार ही कन्सेप्ट आताच्या काळामध्ये आलेली आहे. ती कशी, बघा दरवर्षी नोबेल पारितोषिक दिलं जातं, मग ते नोबेल पारितोषिकची अनाउन्समेंट नोबेल प्राईजच्या वेबसाईटवर केली जाते. मग एखाद्या व्यक्तीला नोबेल कशासाठी मिळालं, त्याचा एरिया ऑफ रिसर्च काय आहे, त्याची थोडक्यात माहिती, ह्या सगळ्या गोष्टी इंग्रजीमध्ये त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या असतात. मग आपल्याला जर मराठी वर्तमानपत्रामध्ये किंवा मराठी न्यूज चॅनलवर ही माहिती द्यायची असेल तर एखादा आर्ट, म्हणजे कोणाला कमी लेखत नाही परंतु कला शाखेतील एखादा पत्रकार असेल किंवा वाणिज्य शाखेतील एखादा पत्रकार असेल तर त्याला ती जी कन्सेप्ट आहे ती समजण्यात अडचण येऊ शकते. सायन्स बॅकग्राऊंड असणाऱ्या माणसाला ते नोबेल प्राईज नक्की कोणत्या रिसर्च साठी मिळाले ते व्यवस्थितपणे तो सांगू शकतो. म्हणजे ह्या वर्षीच मी उदाहरण देईन, ज्यावेळी नोबेल प्राईज ह्या वर्षीचं अनाऊन्स केलं गेलं पहिलं मेडिसिन मधलं, तर मराठी न्यूज चॅनलवर त्याची बातमी यायला 3 तास लागले. म्हणजे 3 तासानंतर त्यांना कळलं की हे नोबेल कशासाठी दिलं गेलंय. त्यामुळे सायन्स जर्नलिस्ट ही एक चांगली संधी आपल्याला आहे. बीएससी नंतर डिप्लोमा इन जर्नलिझम, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ जर्नलिझम, मास्टर इन जर्नलिझम असे वेगवेगळे कोर्स करून आपण जर्नलिस्ट होऊ शकतो. त्यानंतर सेल्फ रिप्रेझेंटेटिव्ह, बऱ्याच जणांना हा ऑप्शन माहिती आहे. अनेक तुमचे मित्र असतील, माझे मित्र आहेत की बीएससी केमिस्ट्री नंतर वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी सेल्फ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते काम करत असतात. नंतर पुढची संधी आहे पेटंट एजंट. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पेटंट एजंटसाठी कोर्स राबवतात. 1 वर्षभराचा किंवा 2 वर्षाचा कोर्स करून त्यानंतर पेटंट एजंट, म्हणजे आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर अनेक लोक संशोधनामध्ये असतात परंतु त्या संशोधनाचं एक प्रमाणीकरण पेटंटच्या माध्यमातून होत असतं, परंतु अनेक जणांना पेटंट कसं मिळवावं ही प्रोसेस माहिती नसते, तर त्यांच्यापर्यंत ती प्रोसेस पोहोचवण्याचं काम पेटंट एजंट करत असतात. तर बीएससी केमिस्ट्री नंतर तोही पर्याय आपल्यासाठी आहे. त्यानंतर एमएससी इन कॉस्मेटिक सायन्स, हे बऱ्यापैकी एक नवीन फील्ड आता आपल्याकडे आलेलं आहे. एक जवळ जर सांगायचं म्हटलं तर नाशिकमध्ये संदीप युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी कॉस्मेटिक सायन्स हा कोर्स उपलब्ध आहे. अजूनही अनेक ठिकाणी असतील परंतु माझ्याकडे जरी त्यांची माहिती नाही, तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर त्याची माहिती तुम्हाला मिळेल. त्यानंतर काही वेगवेगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, म्हणजे काय, एमबीए आपण करू शकतो, सर्वांना माहिती असणारी संधी. त्यानंतर एमसीएही करू शकतो, एमसीए सायन्स, म्हणजे एमसीए मध्ये जर आपण गेलो तर एमसीए मॅनेजमेंट, एमसीए इंजिनिअरिंग, एमसीए सायन्स असे वेगवेगळे पर्याय आहेत. तर एमसीए सायन्स आपण करू शकतो.
नंतर बीएड, आता बीएडचा हा जो ऑप्शन आहे अनेक जण म्हणतील की आता शिक्षक म्हणून फारशा संधी उपलब्ध नाहीत, हे खरं आहे, परंतु तरीही हायस्कूल लेवलला बीएड असणं हे गरजेचं आहे. अनेक मुली बीएड करून शिक्षिका म्हणून जॉईन होतात, तर बीएड करून शिक्षक आपण हायस्कूल लेवलला होऊ शकतो. त्यानंतर ह्या पुढच्या ज्या दोन संधी आहेत, अल्कोहोल टेक्नॉलॉजी आणि शुगर टेक्नॉलॉजी, एक इन्स्टिट्यूट आहे तिचं नाव मी तुम्हाला इथे सांगेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे आहे. तर तिथे डिप्लोमा इन इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी असा एक कोर्स आहे. म्हणजे माझ्याच विभागाचा माझ्यासाठी तिथे सिलेक्ट झालेला आहे. तो कोर्स केल्यानंतर शुगर फॅक्टरीमध्ये अल्कोहोल टेक्नॉलॉजीच्या ज्या पोस्ट असतात त्यावर असणाऱ्या त्या पोस्टसाठी तो अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर शुगर टेक्नॉलॉजी याचे कोर्सेस विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. नंतर डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन, बघा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपण आपल्या लॅबमध्ये बघतो. समजा आता साधे म्हटलं तर पीएच मीटर आहे, कलरी मीटर आहे, कंडक्टोमीटर आहे, याच्या पुढे जाऊन म्हटलं तर एचपीएलसी आहे, ओके, मास स्पेक्ट्रो फोटोमीटर आहे, आयआर स्पेक्ट्रो फोटोमीटर आहे. हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते इन्स्ट्रुमेंट्स हाताळता येणारे किंवा ऑपरेट करता येणारे टेक्निकल माणसं कंपन्यांमध्ये लागतात किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये लागतात. तर विविध इन्स्टिट्यूट जे आहेत वेगवेगळ्या, पुण्यामध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, त्यांनी डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन असे कोर्सेस चालू केलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा इन्स्ट्रुमेंटेशनचा एक डिप्लोमा अवेलेबल आहे. तर तो कोर्स करून एक इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये सुद्धा जॉबला आपल्याला जाता येऊ शकतं. नंतर काही इन्स्टिट्यूट एमपीएच मास्टर इन पब्लिक हेल्थ असाही कोर्स अवेलेबल आहे. पब्लिक हेल्थ म्हणजे काय, सार्वजनिक आरोग्य आपण म्हणतो. म्हणजे आता कोविडच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्यातल्या अनेक ज्या बाबी आहेत त्या आपल्या समोर आलेल्या आहेत. काही प्लस पॉईंट असतील, काही मायनस पॉईंट असतील, ते कोविडच्या निमित्ताने आपल्या समोर आलेत. तर एक त्या सार्वजनिक आरोग्यामध्ये काय काय आपण करू शकतो, सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीने काय काय प्रयत्न आपण करू शकतो, तर त्याचा एक आढावा या मास्टर इन पब्लिक हेल्थ मध्ये केला जातो. म्हणजे आमच्या जवळ जर म्हटलं तर प्रवरानगर लुणी या ठिकाणी एमपीएच हा कोर्स अवेलेबल आहे. आणि चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीस आपण म्हणू, इथे सुद्धा एमपीएच हा कोर्स अवेलेबल आहे. म्हणजे अशा अगणित संधी आपल्याला ऍज अ बीएससी केमिस्ट्री स्टुडंट म्हणून उपलब्ध असतात. बॉबी अन्सर यांचे वाक्य आहे, सक्सेस इज व्हेअर प्रिपरेशन अँड ऑपॉर्च्युनिटी मीट. बरोबर, म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत, परंतु त्या दृष्टीने आपलं प्रिपरेशन काय आहे हे महत्वाचं आहे. आपल्याकडे नुसते आपल्याला ऑपॉर्च्युनिटी माहिती आहेत, परंतु आपलं जर प्रिपरेशनच जर नसेल तर त्या ऑपॉर्च्युनिटीचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं एखादं विशिष्ट ध्येय ठेवून आपण जर आपलं करिअर घडवलं किंवा तशी जर वाटचाल केली तर चांगल्या संधी आपल्याला मिळू शकतात. म्हणजे ऑलिम्पिकला जाणारे किंवा कोणत्याही खेळामध्ये जे खेळाडू असतात त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं असतं की ह्या ह्या खेळामध्ये सुवर्ण पदक मला मिळवायचं आहे. त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात, फोकस्ड ते असतात. आणि ज्यांचा फोकस नेहमी क्लिअर असतो त्या खेळामध्ये सुद्धा ते बरोबर सुवर्ण पदकापर्यंत पोहोचतात. आणि जे मध्येच प्रवासामध्ये डायव्हर्ट होतात तर ते काही पदकापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या फील्डमध्ये तसंच आहे. एखाद्याने जर ठरवलं की मला पीएचडी केमिस्ट्रीमध्ये करायचीच आहे आणि त्या दृष्टीने त्याने जर मार्गक्रमण केलं तर त्याला पीएचडी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. असं प्रिपरेशन आणि ऑपॉर्च्युनिटी यांचा संबंध आहे. तर ह्या साधारण वेगवेगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटी होत्या, खर तर एक तासामध्ये बीएससी केमिस्ट्री नंतरच्या ऑपॉर्च्युनिटी कव्हर करणं हे सोपं काम नाही, हे काम कुणीही करू शकत नाही. एक साधारण फक्त जेवढं जेवढं मला महत्वाचं वाटलं तेवढं मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी जे जे मी सांगितलं त्यासाठी रेफरन्स काय, किंवा तुम्हाला जर तिथे जायचं असेल, उदाहरणार्थ आयआयटी साठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल आयआयटी जॅमला, तर त्याची ही वेबसाईट आहे. नंतर वेगवेगळे स्मॉल स्केल बिझनेसेस जर केमिस्ट्रीशी संबंधित तुम्हाला बघायचे असतील तर ही 2 नंबरची वेबसाईट त्याच्यासाठी आहे. त्यानंतर ही 3री वेबसाईट आहे. नंतर युपीएससीचं उदाहरण मी दिलं, युपीएससीचे वेगवेगळे नोटिफिकेशन त्यांच्या ह्या वेबसाईटवर असतात. एमपीएससीचे वेगवेगळे नोटिफिकेशन
त्यांच्या ह्या वेबसाईटवर आहेत. नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यांच्या नोटिफिकेशन त्यांच्या ह्या वेबसाईटवर असतात. आयबीपीएस साठी ही वेबसाईट आहे. नंतर एक उदाहरण मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं दिलं होतं, तर त्यांची ही वेबसाईट आहे. त्यांच्याही काही कोर्सेसला अजून ऍडमिशन चालू आहेत, किंवा जे मुलं टीवायला आता गेलेत त्यांना पुढच्या वर्षीसाठी उपयोगी येईल. साधारण ह्या वेबसाईट मी इथं तुमच्या समोर ठेवतोय. तर या ठिकाणी मी आता थांबतो. जर कोणाचा काही प्रश्न असेल या संबंधी तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता, नाहीतर मला पुढे जायला. कुणाचे काही प्रश्न आहेत पार्टिसिपंट पैकी? किंवा एक पर्याय त्याला आणखी असा आहे, आता जे मला सांगायचं होतं ते मी सांगितलंच आहे. युट्यूबला पण आपण हे लेक्चर ठेवलेलं आहे. तुम्ही त्याच्या कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे आता जरी तुम्हाला काही प्रश्न नसतील किंवा नंतर भविष्यात जर वाटलं मला असा असा प्रश्न आहे तर तुम्ही तिथं कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मला माहिती असेल तर मी तुम्हाला लगेच उत्तर देईल, नसेल तर त्याची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच सर, धन्यवाद सर. एम आय ऑडिबल? यस. धन्यवाद सर आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल. प्राध्यापक कासार सरांनी आज बीएससी केमिस्ट्री नंतर उपलब्ध असलेल्या संधी, जसं एमएससी, पीएचडी, आयआयटी प्रवेश, त्यासाठी असलेली पात्रता, त्याची ऍडमिशन प्रोसिजर, तसेच विविध स्मॉल स्केल इंडस्ट्री स्टार्टअप, अगदी नीम ऑइल पासून ते अगरबत्ती परफ्यूम अशा कमी इन्व्हेस्टमेंट असलेल्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी आपल्याला एक्सप्लेन केल्या. धन्यवाद सर. सर, आजच्या आपल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी प्रेरित होऊन आपल्या वाटा शोधून जीवनात नक्कीच यशस्वी होतील अशी मी आशा व्यक्त करतो. तसंच मी आपणास एक ग्वाही देऊ इच्छितो. आपल्या या बहुमूल्य मार्गदर्शनाने रसायनशास्त्रातील एक किंवा अनेक असे नीरज चोप्रा आपल्याला भविष्यात दृष्टिपथात येतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद सर. सर, त्यानंतर एक प्रश्न आहे फक्त, तेवढा घेऊ आपण. आता एकनीच विचारलेला आहे. ओके, प्रश्न आता, इंडस्ट्रियल पॉइंट ऑफ व्ह्यू ने एमएससी कोणत्या सब्जेक्ट मध्ये करावी असा प्रश्न आहे. खरं तर आता तुम्ही पण उत्तर देऊ शकता, मी पण सांगू शकतो. कोणत्याही विषयात केमिस्ट्रीच्या एमएससी केली तर इंडस्ट्रीमध्ये त्याला जॉब आहे. ऑर्गॅनिक मध्ये केला, अनालिटिकल मध्ये एमएससी केली तर चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध असतात. परंतु त्या व्यतिरिक्त इनऑर्गॅनिक केलं, फिजिकल केलं तरी उपलब्ध आहेत. परंतु ऑर्गॅनिक आणि अनालिटिकल केमिस्ट्री यांच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. धन्यवाद सर. नंतर अजून एक प्रश्न आहे, एमएससी ऑर्गॅनिक नंतर जॉबच्या संधी. खर तर अनेक संधी पुन्हा इथं मी आता ज्या सांगितल्या त्या एमएससी नंतर पण आपण करू शकतो. पगाराच्या दृष्टीने पण मी सुरुवातीला सांगितलं, कारण असं म्हणतात सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे बीएससी नंतर मिळणारा पगार आणि एमएससी नंतर मिळणारा पगार निश्चितच एमएससी ला जास्त मिळतो. त्यानंतर आता पीएचडी केली तर आणखी पगार चांगला मिळतो. त्यामुळं पीएचडी पण करावी असं मला वाटतं. अजून काही कोणाचे क्वेश्चन? ओके, थँक्यू सर. यानंतर आपल्या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य नानासाहेब डॉक्टर एस आर जाधव हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस आर जाधव सर. हॅलो. हा सर, बोला सर. येतोय का? हो सर. हो हॅलो. हो सर, येतोय आवाज. कासार सर नमस्कार. हॅलो. हो हो, आवाज येतोय सर. नमस्कार. आवाज येतोय? हो. नमस्कार. नमस्कार सर. सर नमस्कार. नमस्कार. नानासाहेब एना चव्हाण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव आयक्यूएसई डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपॉर्च्युनिटीज ऑफ आफ्टर बीएससी केमिस्ट्री या वन डे नॅशनल लेवल वेबिनार या कार्यक्रमासाठी उपस्थित अगस्ती कला वाणिज्य
आणि दादासाहेब रुपवते सायन्स महाविद्यालयातील प्राध्यापक संदेश कासार, तसेच आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित आयक्यूएसीचे प्रमुख उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जी डी देशमुख, उपप्राचार्य डॉक्टर यू आर मगर, उपप्राचार्य डॉक्टर एस डी महाजन, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पी जे परमार, आजच्या या वेबिनारच्या कन्व्हेनर प्राध्यापिका श्रीमती एस के मोरे, तसेच यासाठी उपस्थित प्राध्यापक डॉक्टर स्वप्निल वाघ, प्राध्यापक एन यू चव्हाण, प्राध्यापक टेक्निकल सपोर्ट साठी उपस्थित प्राध्यापक संदीप पाटील, प्राध्यापक डॉक्टर व्ही पी शिरसाट, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि सहभागी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज कासार सरांनी आपल्या या व्याख्यानामधून बी एस सी केमिस्ट्री झाल्यानंतर आपल्याला काय काय करता येईल याचं अतिशय सुंदर विवेचन सरांनी केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हालाही आमच्या ज्ञानामध्ये यामुळे आता भर पडलेली आहे. सरांनी खूप खूप गोष्टी आपल्या ह्यामध्ये सांगितलेल्या आहेत. खरं म्हणजे आपले हे महाविद्यालय जे हे ग्रामीण भागातले महाविद्यालय आहेत, बी एस सी केमिस्ट्रीकडे विद्यार्थ्यांचा जास्त ओढा आहे. परंतु बी एस सी केमिस्ट्री नंतर बऱ्याच वेळेला एम एस सी करायचं किंवा फक्त बी एड करायचं आणि आपले जे काही परंपरित जॉब आहेत त्या जॉबमध्ये आपण जायचं असं आपण जनरली ठरलेलं असतं. परंतु सरांनी ह्या ज्या काही वाटा आपण याच्यामध्ये सांगितल्या आहे, मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इंडस्ट्रीयल पॉलिमर केमिस्ट्री असेल, ड्रग केमिस्ट्री असेल, याच्या संदर्भामध्ये ह्या एम एस सीच करायच्यात. परंतु ह्या एम एस सी कुठं करायचे आपण जनरली प्रत्येकाला प्रत्येकाचं ठरलेलं असतं. एक तर विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये आपण एम एस सी करायचं किंवा एखाद्या अफिलिएटेड कॉलेजमध्ये. परंतु इतर जे काही कॉलेजेस सांगितले सरांनी, मग त्याच्यामध्ये ऑटोनॉमस कॉलेजेस सांगितले किंवा आय आय टीचे कॉलेजेस सरांनी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, नंतर युनिव्हर्सिटी किंवा इतर ठिकाणी, आता आय आय टी मध्ये तर सरांनी खूप ठिकाणी सांगितले, किंवा त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत अतिशय स्टँडर्ड इन्स्टिट्यूट सरांनी सांगितलं आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आय सी टी असेल, टी आय एफ आर असेल, आय आय ई एस ई आर असेल किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असेल, एवढ्या ठिकाणी तुम्हाला एम एस सी वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल. त्याच्यासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट किंवा ती जी काही परीक्षा असतील ती परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, त्या परीक्षा संदर्भातले जे काही शेड्यूल्स आहेत ते शेड्यूल सुद्धा सरांनी तुम्हाला सांगितलेले आहे. जवळपास 21 आय आय टीच्या इन्स्टिट्यूट सरांनी आपल्याला सांगितलं, किती 21 आय आय टीच्या, आणि अतिशय स्टँडर्ड ह्या इन्स्टिट्यूट आहेत. या इन्स्टिट्यूटचे सगळे नावं सरांनी तुम्हाला सांगितलेले आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला याची जी काही एंट्रन्स टेस्ट असेल ती तुम्हाला द्यायची, आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे जाम जे सांगितलं सरांनी की जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स, ह्या आय आय टी संदर्भामधल्या जे काही परीक्षा आहेत त्या तुम्हाला द्यायच्या. आणि अतिशय नामवंत अशा या संस्था आहेत. आय आय टी म्हटल्यानंतर आय आय टीचं एम एस सी असेल किंवा पी एच डी असेल तर त्याला खूप वेगळा इम्पॅक्ट त्याचा तुम्हाला मिळणार आहे. आणि अतिशय सगळ्या ब्रँचेस किंवा सगळ्या आय आय टीच्या इन्स्टिट्यूट सरांनी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. खरं म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सरांनी दिलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या एलिजिबिलिटीज आहेत, 55% किंवा 50% किंवा 5.5% 5 सीजीपीए हे सुद्धा सरांनी त्याच्यात सांगितलं. म्हणजे कमीत कमी आज तुमचं हे असं असलं पाहिजे की आपल्या ह्या परीक्षांना आपली इलिजिबिलिटी असली पाहिजे, आणि आपण जर इलिजिबल असेल तरच ते आपण परीक्षा देता येतील, अदरवाईज आपण या परीक्षा देणार नाही. आणि म्हणून आज सरांनी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे हे तुम्ही आजच जर मनाशी फोन बांधले की आपल्याला आय आय टीची परीक्षा द्यायची आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला कमीत कमी एवढे पर्सेंटेज आपल्याला पडले पाहिजे, कमीत कमी मग जास्तीत जास्त जेवढे असतील तेवढे, परंतु मिनिमम इलिजिबिलिटी जी काही ती सरांनी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेली. नंतर इंडस्ट्रीयल जॉब संदर्भामध्ये सुद्धा सरांनी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये मग फार्मास्युटिकल असेल, केमिकल असेल किंवा सेरामिक इंडस्ट्रीज असतील, पेपर इंडस्ट्रीज असतील, नंतर याच्यामध्ये कॉस्मेटिक्समध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज असतील, मग त्याच्यामध्ये शुगर फॅक्टरी वगैरे असेल, अल्कोहोलची फॅक्टरी असेल किंवा डिस्टिलरी वगैरे असेल, ह्या ठिकाणी सुद्धा केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा स्कोप याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सरांनी हे सगळं सांगितलं आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला नोकरी नाही करायची परंतु मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तर स्वतःच्या बिझनेससाठी सुद्धा सरांनी छोटे जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवरती तुम्हाला डिटर्जंट पावडर, परफ्युम्स मेकिंग किंवा सेंटेड ऑइल्स याच्यामध्ये असतील, जेरेनियमचं एक उदाहरण सरांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यामध्ये नेल पॉलिश मेकिंग असेल, लिक्विड सोप्स असतील, मॅच स्टिक असेल, रबर बँड, नंतर याच्यामध्ये अगरबत्ती, वॉटर प्युरिफायर, पेस्टिसाइड्स, टॉयलेट क्लीनर्स, हँड सॅनिटायझर्स, ह्या सगळ्या गोष्टी सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेल्या आहेत. जेरेनियमचं उदाहरण जे सरांनी सांगितलं की त्यांचे जे काही विद्यार्थी असतील
आपले सुद्धा एक विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातील सायगाव येथील विद्यार्थी आहेत महाले सर, जे आपल्याकडे सीएचबी वरती सुद्धा काम करत होते. त्यांनी आता जिरेनियमची शेती जिरेनियम लावलेलं आहे आणि परवाच सर माझ्याकडे आले होते, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तो जिरेनियमचा जो काही पाला आहे त्याच्यामधून जर आपण हे केलं तर सुगंधी द्रव्य निघत असतं आणि त्या सुगंधी द्रव्यापासून परफ्युम्स किंवा सेंटेड ऑइल्स किंवा अगरबत्ती वगैरे हे आपण तयार करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपले जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सगळे जवळपास प्रत्येकाकडे शेती आहे, शेतकऱ्याची मुलं आपल्या महाविद्यालयात आहेत आणि अशा पद्धतीने सरांनी एक चांगलं सूचना तुम्हाला दिलेली आहे की या शेतीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला स्मॉल स्केल बिझनेस त्याच्यामध्ये तुम्हाला करता येतील. मुकेश अंबानींचं उदाहरण सरांनी सांगितलं, खूप इन्स्पायरिंग असं ते उदाहरण तुम्हाला त्याच्यामध्ये आहे की अगदी किरकोळ याच्यामधून काय करत होते आपल्याला सगळ्यांना माहिती आणि त्याच्यामधून आज केवढे मोठे आज म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, परंतु एक सगळ्यांना एक प्रेरणादायी असं त्यांचं उदाहरण आहे. याच्यानंतर तुम्हाला तुम्ही सगळे विद्यार्थी जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्सची माहिती त्याच्यामध्ये आहेत, ग्लासवेअर्स असतील, केमिकल्स असतील, याची सगळी माहिती तुम्हाला आहे आणि याच्या संदर्भात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतात. महाविद्यालयांचं उदाहरण सरांनी सांगितलं की अनेक महाविद्यालयामध्ये प्रत्येक आता आपलं महाविद्यालय जरी म्हटलं तरी याच्यामध्ये केमिकल्स असतील, ग्लासवेअर्स असतील किंवा इतर जे काही साहित्य इन्स्ट्रुमेंटेशनचं सरांनी सांगितलं, एक चांगल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट या केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक असेल, इनऑर्गॅनिक असेल, सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंगच्या संदर्भामधल्या लॅब सरांनी सांगितलं की त्याची गरज आपल्याला याच्यामध्ये खूप आता प्रकर्षाने हा जो विषय खरं म्हणजे खूप स्कोप असणारा हा विषय, अनेक कोर्सेसची माहिती सरांनी दिली. हे सगळं करत असताना जर तुम्हाला वाटलं की मला हे नाही करायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्यायच्या असतील तर एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये देता येतील किंवा वेगळ्या ज्या काही परीक्षा आहेत, अजून सरांनी जे सांगितलं की वेगळ्या परीक्षांच्या संदर्भामधलं त्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा सुद्धा तुम्हाला या माध्यमामधून देता येणार आहे. नंतर अदर अपॉर्च्युनिटीमध्येच लॅब टेक्निशियनचा कोर्स असेल, डायटिशियनचा कोर्स असेल, तुम्ही वकील होऊ शकतात, जर्नलिस्ट होऊ शकतात, अतिशय सेल रिप्रेझेंटेटिव्हच्या संदर्भामध्ये सुद्धा सरांनी सांगितलं. या नसेलच काही तर आपलं एमबीए एमसीए बीएड अल्कोहोल टेक शुगर टेक डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एमपीएच पब्लिक हेल्थमध्ये तुम्हाला वेगळ्या नोकऱ्या तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. खूप मोठा स्कोप या ब्रँचमध्ये बीएससी केमिस्ट्री नंतर तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे केमिस्ट्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल जनरली केमिस्ट्रीकडे असतो आणि म्हणून आपण आजचं हे जे वेबिनार ठेवलं होतं खरं म्हणजे विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी माहीत नसतात, सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला बीएससी आफ्टर बीएससी केमिस्ट्री हे आपल्याला केलेलं आहे. खरंच सरांचं मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आजचं हे जे व्याख्यान आहे हे सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल आणि प्रेरणादायी ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा अध्यक्ष मनोगत संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, धन्यवाद सर. यानंतर आय एम ऑडिबल, आवाज येतो सर? यस सर, यस. धन्यवाद नाना साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमच्या डिपार्टमेंटचे प्राध्यापक यनू चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. प्राध्यापक यनू चव्हाण सर. नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव, जिल्हा जळगाव, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि आयक्यूएससी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करिअर अपॉर्च्युनिटीज आफ्टर बीएससी केमिस्ट्री या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने मी आभार व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय नानासाहेब डॉक्टर एस आर जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तसेच मुलाचे मार्गदर्शन केले आणि वेबिनार आयोजन करण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले. त्याबद्दल डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि आय पी यू एस सी यांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय प्राध्यापक संदेश कासार सर यांनी आजच्या वेबिनारमध्ये सहभागी झालेला सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी महाविद्यालय डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि आय क्यू एस सी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आय क्यू एस सीचे कोऑर्डिनेटर व उपप्राचार्य डॉक्टर जी डी देशमुख
उपप्राचार्य डॉक्टर एस डी महाजन, उपप्राचार्य डॉक्टर यू आर मगर, रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पी जे परमार, प्राध्यापिका एस के मोरे, डॉक्टर एस जे वाघ, प्रोफेसर के पी रामेश्वरकर, डॉक्टर विजय सिरसाट, प्राध्यापक संदीप पाटील, ऑफिस सुप्रिंटेंडेंट श्री ए बी सूर्यवंशी, श्री एस एस पवार, सर्वांनी वेबिनार आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे मी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि आय क्यू एस सी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचेही मी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि आय क्यू एस सी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा वेबिनार संपला असे अध्यक्ष महोदय यांच्या वतीने मी जाहीर करतो. फीडबॅक फॉर्मची लिंक ही टेलिग्राम ग्रुपवर देण्यात येईल आणि त्यासोबत सर्टिफिकेट बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असेल तीही टेलिग्राम ग्रुपवर देण्यात येईल. धन्यवाद. सर बोला सर. जांभरे सर आणि मी क्लासमेट होतो बरं का? हो, मला ताकटे सरांनी सांगितलं परवा. हा, ताकटे सर, जांभरे सर, वाणकर हे सगळे आमचे मित्र तुमच्या इथे. पण छान बोलले सर, खूप सुंदर बोलले तुम्ही, एकदम म्हणजे चांगली तयारी केली. किती वर्ष झाली तुम्हाला? मला 12 वर्ष झाली सर. 12 झाले का? चांगलं आहे, चांगलं, छान तयारी केली आम्ही. सुंदर आणि चांगले. आमची टीम आता चांगली तयार झाली आहे परमार सरांच्या मार्गदर्शनाखाली. सगळे आता आमचे वाघ सर, चव्हाण सर, आपल्या मॅडम हे सगळे आता करतायत तयारी. आता हे सगळे नवीन आहेत, फक्त आमचे परमार सर आता ज्युनियर आहे त्याच्यामध्ये, बाकी सिनियर आहेत, बाकी सगळे नवीन टीम आहे तिघांची. हो, चांगलं चाललंय, खूप सुंदर. म्हणजे चांगलं, चांगल्या माहिती आज तुम्ही सगळ्या ब्रँचेस सांगितल्या. बऱ्याच ब्रँचेस आम्हालाही माहित नव्हते सर, तुम्ही संधी दिली त्या दृष्टीने तयारी केली. मग नाही नाही संधी तर तो नाही विषय, पण तरी एकदा अभ्यास पूर्ण झाला, अगदी खूपच छान झालं. जांभरे सर आणि मी अगदी पहिल्यापासून बरोबर आम्ही. सर रिटायर झाले आता? रिटायर झाले सर जांभरे सर, रिटायर झाले आता. हो हो, ताकटे सर पण म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत. आणि बाकी काय म्हणता अजून? बाकी व्यवस्थित सर. करा, चांगली तयारी करा. हो, ऑल द बेस्ट. थँक्यू सर.